महाराष्ट्रामध्ये तरंगिणी जी एखादी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठुकारलेला आहे, आयोगाने ठुकारलेला आहे. एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न भूतपूर्व भविष्यातील जनजागृती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या त्याच्या वतीने या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि ज्यांना त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसकट ते 30 लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत, ते रद्द केले पाहिजेत. त्याचबरोबर जात न्याय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार. सर, 17 तारखेचं अल्टिमेटम ते देत आहेत सरकारला. 17 तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे. संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे. ही सभा न पूर्ण भविष्यात अशा पद्धतीने होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे. सर, जरांगे 17 तारखेचं अल्टिमेटम देत आहेत सरकारला, सांगतात की 17 तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही नीट सांगा नाहीतर आम्ही पुढची दिशा ठरवू. तुम्हाला काय वाटतं? बसणाऱ्या पुढची बोलाई या आणि धमकी द्यायची सरकारला. सरकारने आता ह्यापुढे धमक्या सहन करता कामा नये, आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आम्ही करतो. आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांनी यांची मागणी करत असताना ओबीसींवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं. आजचा आमचा मेळावा झाला, याच्याबरोबर शांततेने एक मोठा मोर्चा झाला, पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील, उग्र निदर्शनं पण होतील. मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं, त्यावेळेला खळबळ उडाली. पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कदाचित उग्र असेल, पण आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो. आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं, पण ओबीसी किंवा कुटुंबियांमधलं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे. आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण घ्यायचं असेल, समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल, इम्पिरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे. आणि इम्पिरिकल डाटासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे 7 न्याय जनगणना झाली पाहिजे, जी ब्रिटिशांनी केलेली 1931 बिहारने केली. आता ती 7 न्याय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. कुटुंबियांचं प्रमाणपत्र हे देणं शक्यच नाही. त्यांनी जर सांगितलं असलं तरी पण कदाचित अज्ञानपणाने सांगितलं असेल किंवा तो पॉलिटिकल शब्द असेल तर मला वाटते, कारण कुठल्याही जातीचा दाखला देण्यासाठी जी सामाजिक न्याय संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्या समाजाचं आर्थिक शैक्षणिक सामाजिक स्तर बघितला जातो, तपासला जातो. आणि त्याच्यासाठी म्हणून परत एकदा मी सांगतो, जात न्याय जनगणना झाल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे हे जे देण्यात दिलेला शब्द जो आहे हा पॉलिटिकल शब्द आहे असं मला वाटते.